रिलेशनशिप ही असते परंतु आजकाल दुसऱ्याचं पाहून आपल्यालाही असते अशी भावना मनात वाटायला लागते आणि कुठेतरी तेथूनच नातं सुरुवात होते आणि नाते आपल्याला वाटायला लागते मग अशा परिस्थितीत तुमच्या समोरच्या व्यक्तीवर जर जीवापाड प्रेम असेल आणि त्यांना तुमच्या भावनांची कदर नसेल तर अशा नात्याला टॉक्सिक रिलेशनशिप म्हणतात तर जाणून घेऊया नेमकं काय आहे टॉक्सिक रिलेशनशिप नमस्कार मी काकडे आणि तुम्ही पाहता शॉर्ट न्यूज मराठी सर्वात पहिल्यांदा हे समजून घेताना टॉक्सिक हे काय तर रिलेशनशिपमध्ये पार्टनर केवळ स्वतःचा विचार करतो त्याला आपल्याला काय वाटतंय जशी काहीच घेणं नसतं विशेष म्हणजे या नाट्यात दोघेही एकमेकांपासून पळण्याचा वारंवार प्रयत्न करत असतात मग कसं ओळखायचं हो की रिलेशनशिप टॉक्सिक ओळत आहे का सर्वात पहिल्यांदा जर तुमच्यावर सतत प्रेम करणारी तुम्हाला कंटाळत असेल तर समजून जावं की रिलेशनशिप टॉक्सिक कडे वळत आहे दुसऱ्यांदा हो जर त्याला आनंद होत नसेल तो प्रत्येक वेळी तुमच्याशी स्पर्धा करत असेल तर समजून जा की तुमचं रिलेशनशिप टॉक्सिक कडे वळत आहे महत्वाचं म्हणजे तुमचा जोडीदार जर तुमच्यावर हक्क गाजवत असेल आणि त्याला प्रत्येक वेळी तुमच्याकडूनच सॉरीची अपेक्षा असेल तर समजून जा हे रिलेशनशिप टॉक्सिक कडे वळत आहे नात्यामध्ये जर एकमेकांमध्ये आदर राहत नसेल तर समोरच्या व्यक्ती तुमच्यावर खूप अधिकार गाजवत असेल तर समजून जावं की नात्यात तुम्हाला पुढे खूप अडचणी सहन कराव्या लागणार आहे रिलेशनशिप मधून निघण्यासाठी काय काय पर्याय करावे सर्वात पहिल्यांदा स्वतःसाठी वेळ द्या चुकीच्या व्यक्तीला संधी देण्यापेक्षा कधीतरी स्वतःला संधी देऊन पहा फक्त आठवणी काढून स्वतःला प्रयत्न करा स्वतःला मोकळं करण्याचा प्रयत्न करा आणि याने जरी काही होत नसेल तर त्वरित स्वतःला सावरा म्हणजे पुढे येणाऱ्या समस्या फेस करण्यापेक्षा आता स्वतःला सावरलेले बरे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि शॉर्टन्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका